अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर येणार आहे आणि मुंबई पालिका निवडणुकीचा ते आढावा घेणार आहे. याशिवाय लोकसभेसाठी मिशन 45 चा आढावा हे शाह घेणार आहे. आगामी निवडणुकीसाठी भाजपाची रणनीती नेमकी काय असणार याची चर्चा यावेळेस होणार आहे. याशिवाय भाजपाच्या बी प्लॅनची जबाबदारी नेमकी कुणावर असेल याबद्दल अमित शहा हे मार्गदर्शन करणार आहे. अमित शहा यांच्या दौऱ्यामध्ये नक्की काय काय होणार आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात. सरकारी योजनांचा लाभार्थींना फायदा झाला, मनपा निवडणुकीमध्ये त्याचा पक्षाला कसा फायदा होईल हे शिंदे फडणवीस सांगणार आहेत. बावनकुळे शेलार वादग्रस्त निर्णय नेत्यांच्या वक्तव्याचे परिणाम याची माहिती सुद्धा अमित शहा यांना दिली जाईल. महाविकास आघाडी खेळखेळी करण्याच्या रणनीतीवरती शहा मार्गदर्शन करतील. मनसेशी युती करण्याच्या मुद्द्यावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे. उद्धव सेनेच्या अजून कोणत्या बड्या नेत्यांना शिंदे सेना किंवा भाजपामध्ये आणता येईल याबद्दल सुद्धा चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या ठिकाणी महाराष्ट्र भूषण हा कार्यक्रम पार पडणार आहे, तयारी सुरू करण्यात आलेली आहे, सर्वतोपरी प्रयत्न या ठिकाणी केले जातात आणि या कार्यक्रम स्थळाची ड्रोनची दृश्य खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी आम्ही घेऊन आलो आहे. अमित शहा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत आणि उद्या या ठिकाणी महाराष्ट्र भूषण हा कार्यक्रम सुद्धा पार पडणार आहे. त्या ठिकाणच्या तयारीची आणि या कार्यक्रम स्थळीची ही साम टीव्हीची एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत.